आज मी आपल्याला घट्ट बासुंदी कशी करायची हे मी दाखवणार आहे. तर त्यासाठी हे म्हैशीचं दूध आहे, हे 1 लिटर दूध आहे आणि माझ्याकडे शिल्लक अजून 1 पाऊण लिटर तरी दूध असेल. हे पहा, हे मी पूर्ण शाईसह घेणार आहे. खूप अशी म्हशीच्या दुधाला खूप शाई येते, तर मी शाईसह दूध घेणार आहे. हे बघा, हे दूध आणि हे 1 लिटर दूध आपण एकत्र करणार आहोत बासुंदीसाठी. मी आता पातेल्यामध्ये 1 लिटर दूध घेतलेलं आहे, गॅस पेटवलेला आहे आणि यामध्ये मी आता शाईसह जे दूध माझ्याकडे आहे ते मी आता ओतणार आहे. यामध्ये आपण हे दूध आता चांगलं आटवून घेणार आहोत. यामध्ये काही मिक्स करायचं नाही, फक्त दूध आटवायचं आहे बासुंदीसाठी. बघूया आपण. आपण हे दूध आटण्यासाठी ठेवलेलं आहे. आपल्याला बासुंदीसाठी फक्त साखर आणि थोडी ड्रायफ्रूट्सची कूट पाहिजे, वेलची कूट. आपण पहिल्यांदा हे दूध आटवून घेऊया. बासुंदीसाठी आपण इकडे दूध ठेवलेलंच आहे गॅसवर, आटवायचं आहे आपण ते. तोपर्यंत आपण पुरीसाठी पीठ भिजवूया. पुऱ्यांसाठी मी हा 1 कप मैदा घेतलेला आहे आणि ह्या 1 कप मैद्यामध्ये मी हे छोटे चमचे 2 रवा घेतलेला आहे. हा रवा घेते. मऊ पण कुसकुशीत पण अशा करायच्या असतील तर तुम्ही त्यामध्ये रवा पण घाला. आणि त्यामध्ये मी हा 1 चमचा तूप घेणार, फक्त गरम करून घेणार, पातळ करून घेणार आहे, त्याला कडवणार नाही आहे. आणि जर तुम्ही तुपाच्या ऐवजी वनस्पती तूप घेतलं तरी चालेल, तेल फक्त घातलं तरी चालेल, तूपच पाहिजे असं काही नाही. मी तूप घालणार आहे. हे तूप आता पातळ झालेलं आहे, गॅस बंद करते. मी यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालते. आणि आपण त्यामध्ये तूप घालते. मी आता पातळ केलेलं आता हे मी पूर्ण मळून घेणार आहे. तर हे पीठ मी आता मळून घेतलेलं आहे. बघा, थोडंसं मऊ आहे कारण रवा यामध्ये अजून मुरणार आहे आणि ते घट्ट होणार आहे. तुम्हाला जर मैद्याच्या पुऱ्या करायच्या नसतील तर तुम्ही ह्याचं पीठ घेतलं तरी चालेल, आपलं चपातीचं पीठ, गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. तर हे पुरीसाठीचं आपण पीठ मळून ठेवलं होतं. मी पुन्हा एकदा ते व्यवस्थित मळून घेतलं कारण रवा ह्याच्यामध्ये ऑब्झर्व झालेला आहे आणि आता ते घट्ट झालेलं आहे. आता याचे गोळे करून मी पुऱ्या लाटणार आहे. तर मी या पुऱ्यांसाठी गोळे करून घेतलेले आहेत छोटे छोटे पण, आणि हा एक मोठा गोळा करून घेतलेला आहे. छोट्या गोळ्यांच्या पण पुऱ्या लाटून दाखवणार आहे आणि एक मोठी चपातीसारखी लाटून नंतर त्या कट करून दाखवणार आहे. चला तर मग आपण पुऱ्या लाटूया. चला आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटूया. जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही अशा लाटायच्या. आता आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटलेल्या आहेत आणि या चपात आपण या मोठ्या गोळ्याची पण 1 चपाती लाटणार आहे आणि त्याच्यानंतर मग कट करून घेणार आहे. तर आपण ह्या छोट्या छोट्या गोळ्यांच्या एकसारख्या अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. जो मोठा गोळा केला होता त्याची 1 चपाती लाटून घेतले. तर आपण त्याच्या असं एक झाकण किंवा असं काहीतरी घ्या वाटीसारखं आणि त्याच्या अशा पुऱ्या कापू शकतो आपण. तर ह्या अशा पुऱ्या करून घेऊया. अजून आपली बासुंदी व्हायची आहे, दूध अजून आटवायचं आहे आपल्याला.
बासुंदीमध्ये घालण्यासाठी मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, ते मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. तुमच्याकडे जे पण अवेलेबल असतील ते तुम्ही घ्या. आपण दूध अजून आटवणार आहोत, तोपर्यंत मी ड्रायफ्रूट्स हे बारीक करून घेतलेले आहेत आणि साखर आहे. तर ड्रायफ्रूट्समध्येच मी वेलची पावडर घालणार आहे थोडी, कारण गरम दुधामध्ये ती व्यवस्थित डिकळे होतील म्हणून मी यामध्येच घातली. तर आता आपण साखर घालणार आहे. हे एक बाउल साखर आहे आणि लगेच मी ड्रायफ्रूट्स पण घालणार आहे. पावडर करून घेतले मिक्सरमधून. आता परत आपल्याला हे आटवायचे आहे. अजून त्याच्यामध्ये मी अजून चारोळी घालणार आहे. असं ड्रायफ्रूटची पावडर अशी दरदरीत करा, जास्त बारीक पण नका करू आणि मोठे मोठे पण जास्त नका ठेवू. आता यामध्ये मी हे चारोळे घेतलेले आहेत थोडे, एक चमचा हे चारोळे घालते. तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला. आणि आपण आता ही थोडी अजून आटवून घेणार आहे. बघताय आपण जवळजवळ 1.5 लिटर दूध होतं, आता 1 लिटर झालेलं आहे. अजून आपण थोडं आटवणार आहोत. आपली ही बासुंदी आता बऱ्यापैकी झालेली आहे. मी जास्त घट्ट नाही करणार आहे. तुम्हाला जर जास्त घट्टच अजून हवी असेल तर तुम्ही अजून ही आटवायची आहे. दूध आटायला वेळ लागतो, त्यामुळं लवकर तुम्ही दूध आटवायला ठेवा बासुंदी करायची असेल तर. मी आता पुऱ्या तळेपर्यंतच हा गॅस चालू ठेवणार आहे. ही मला अशी म्हणजे एवढी पातळ बासुंदी आहे. बासुंदी आपली होते त्यापर्यंत आपण इकडे पुऱ्या तळण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे, लोखंडी कढई आहे. तेल तापले तर बघूया आपण. तेल तापलेलं आहे तर मी आता त्यामध्ये पुऱ्या तळून घेते. पुऱ्या सोडल्यानंतर आपण थोडासा हलकासा त्यांना असा धक्का द्यायचा आहे, म्हणजे जरा व्यवस्थित चांगल्या फुटतात पुऱ्या. गॅस मीडियम करायचा आहे. तर आपल्या या पुऱ्या अशा थोड्या ब्राऊन झालेल्या आहेत, आपण त्या काढूया. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या देखील पुऱ्या करू शकता, त्यामध्ये पूर्ण गव्हाच्या पिठाच्या करू शकता, किंवा गव्हाचं पीठ एक वाटी त्यामध्ये अर्धी वाटी मैदा देखील घालू शकता आणि पूर्ण मैद्याच्या देखील करू शकता. तर आपण अशा प्रकारे आता या सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. बघा असं थोडस धक्का दिला ना छान फुगतात पुऱ्या. अशा प्रकारे आपण आता सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. पहा पुऱ्या आपण छोटे छोटे गोळे करून पण लाटल्या तरी छान फुगतात ह्या अशा. आणि मैद्याच्या आहेत म्हणून त्या चिवट झालेत असं काही नाही, एकदम खुसखुशीत होतात ह्या. मी दाखवते तुम्हाला नंतर. एकदम खस्ता पुऱ्या होतात. आपल्या या पुऱ्या आता तयार आहेत आणि बासुंदी पण झालेली आहे. मी आता बंद करते गॅस. भरपूर अशी बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे, एवढी इनफ आहे. आणि कलर पण एकदम असा बदामी कलर, खूप नॅचरल कलर आलेला आहे दूध आटवल्यामुळे. तर ही आपली आता पुरी बासुंदी तयार आहे. तर आपली ही बासुंदी आता झालेली आहे तयार. मग गॅस बंद करते.
आणि बाउलमध्ये काढूया आपण बासुंदी. बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे. तुम्हाला अजून घट्ट हवे असेल तर तुम्ही अजून आठवू शकता. तर आपली ही पुरी बासुंदी आता तयार आहे. माझी ही रेसिपी आपण अवश्य पहा आणि अशा प्रकारे पुरी आणि बासुंदी करा. व्हिडिओ रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खात राहा, हसत राहा. आपण बघू शकता ह्या पुऱ्या एका हाताने पण तुटतात. हे बघा, एकदम खस्ता खुसखुशीत झालेल्या आहेत पुऱ्या. तुम्ही अवश्य ह्या ट्रिक्स वापरा आणि पुऱ्या बनवा.